नमस्कार, अनुज किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कोकणातला पारंपरिक पदार्थ आणि जो सर्वांच्या अतिशय आवडीचा आहे अशी सुकटीची मिरोशी आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे ही सुकट आहे, एक वाटी भरून घेतली आहे। ही कैरी आहे, मी वाफून घेतली आहे हिला। हे दोन मध्यम आकाराचे कांदे थोडेसे जाडसर कापलेले आहेत आणि ही चटणी बनवली आहे। ह्या चटणीसाठी हे सर्व साहित्य घेतले आहे। या बेडगी मिरची आहेत, या 40 ग्राम बेडगी मिरची आहे। हे लसूणचं पूर्ण एक कट्टा घेतला आहे मी आणि हे बारीक मीठ घेतले, याच्याबद्दी जाड मीठ सुद्धा घेऊ शकता। सगळ्यात आधी आपण सुकट भाजून घेऊया मध्यम आचेवर। सुकट ही निवडून पाखळून चाळून घेतलेली आहे। चांगली खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे हिला, कुरकुरीत झाली पाहिजे। सुकटीचा थोडा कलर बदलला आहे आणि ही आता अशी कुरकुरीत झाली आहे। पहा, बस आता भाजून झालेली आहे आपली सुकट। आता हिला आपण काढून घेऊया। मिरोशी बनवायला सुरुवात करूया। हे आपण आधी कांदा घेऊया आपण। कांद्याला थोडस कुस करून घेऊया हाताने। थोडस जाडसरच कापायचा कांद्याला। हा एक प्रकारे चटणीचाच प्रकार आहे सुकटीची चटणी, पण आमच्याकडे तिला मिरोशी असं बोललं जाते। आता ही चटणी आपण घेऊया। आधी आपण थोडी घेऊन बघूया। चटणीमध्ये मीठ असल्यामुळे वरून मीठ घालण्याची आवश्यकता नाही होते। आता आपण सुकट घेणार आहोत। ही भाजलेली सुकट आहे, मी थोडी पाकळून घेतली तिला, कारण त्याच्यामध्ये बारीक भूस तयार होतं भाजताना आपलं। आता ही पाण्यामध्ये भिजवायची। थोडी भिजवली की लगेच हिला पाण्यातून काढून कालवलेल्या ह्या कांद्यामध्ये घालून घ्यायची लगेच। आणि ही कैरी आहे, हिला मी वाफून घेतली आहे।
कैरीला थोडस प्रेस करून घ्यायचं. असं कैरीला मी थोडं कापलं वर. आता हा गर निघतोय बघा. हा गर आपण याच्या किती आंबटपणा हवाय त्यानुसार आपण याच्यात थोडासा गर हा घेऊया. आता हे परत आपण सर्व हाताने काढून घेऊया. चटणी बरोबर आहे पण थोडी तिखट माझ्याकडे जास्त आवडतं म्हणून मी थोडीशी तिखट घेते अजून चटणी. आणि परत ह्याला छान काढून घ्यायचा. जास्त कुकिंग नाही आहे, परत जास्त त्रास नाही आहे, साहित्य कमी आहे आणि शिवाय खूप चविष्ट असा हा पदार्थ आहे. आणि सर्वांचा आवडीचा आहे हा. ही झाली आपली मिरोशी तयार.